नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकमान्य गुरुकुल मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। इयत्ता चौथी, विषय संगणक। गेल्या व्हिडिओत आपण धडा पहिल्याची ओळख करून घेतली, या व्हिडिओत आपण धडा दुसरा शिकणार आहोत। चला तर मग धडा दुसरा, इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस। आता इनपुटचा अर्थ होतो आतमध्ये आणि आउटपुटचा अर्थ होतो बाहेर। इथे काय समजायचं आहे तुम्हाला, इनपुट म्हणजे संगणकाच्या आतमध्ये जाणाऱ्या सर्व गोष्टींना इनपुट म्हणतात, आणि ज्यांच्या मदतीने आपण संगणकामध्ये सगळी माहिती घालतो त्याला इनपुट डिव्हाइसेस म्हणतात। आता आपण बघूया इनपुट म्हणजे काय। तर कम्प्युटरला दिलेली माहिती आणि सूचना यांना इनपुट असे म्हणतात, आणि इनपुट डिव्हाइसेस हे अशी साधने असतात ज्यांच्याद्वारे तुम्ही कम्प्युटरला डेटा फीड करू शकता। उदाहरण, कीबोर्ड, माउस, जॉयस्टिक आणि मायक्रोफोन हे कम्प्युटरचे इनपुट डिव्हाइसेस आहेत, ज्याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया। इनपुट साधने पुढील प्रमाणे, पहिलं दिलं आहे कीबोर्ड। कीबोर्ड म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते टायपिंग करण्यासाठी आपण वापरतो। कीबोर्डवर 101 कीज असतात, त्याच्यावर नंबर, अल्फाबेट्स आणि काही ठराविक चिन्ह असतात ज्यांच्या मदतीने तुम्ही कम्प्युटरला डेटा पुरवता। दुसरं आहे माउस। माउस हे पॉइंटिंग डिव्हाइसेस आहे ज्याच्या मदतीने तुम्ही चित्र काढू शकता, एखादी फाईल ओपन करू शकता, संगणकाला वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन म्हणजेच सूचना देऊ शकता। तिसरं आहे जॉयस्टिक। जॉयस्टिक पण पॉइंटिंग डिव्हाइस आहे ज्याचा उपयोग गेम खेळण्यासाठी केला जातो। तुम्ही गेमिंग पार्लरमध्ये गेला असाल तर तुम्हाला ही गोष्ट बघायला मिळू शकते। चौथा आहे मायक्रोफोन। मायक्रोफोन म्हणजे तुमचा माईक, तुमचा आवाज किंवा एखाद्या गेमला तुम्हाला तुमचा आवाज द्यायचा असेल तर ह्या इनपुट साधनाचा उपयोग होतो, म्हणजेच मायक्रोफोनचा उपयोग केला जातो। पुढे अजून काही इनपुट साधने आहेत ज्याच्यामध्ये आहे टच पॅड, ट्रॅक पॅड। ही गोष्ट तुम्हाला लॅपटॉपमध्ये बघायला मिळते। लॅपटॉपमध्ये ह्याचा उपयोग माऊसप्रमाणे केला जातो। हे पण एक पॉइंटिंग डिव्हाइस आहे। ट्रॅक बॉल, पूर्वीचे जर तुम्ही जुने माऊस बघितले असेल तर त्या माऊसमध्ये एक गोल असायचा। हल्लीच्या माउस हे लेझर ॲक्टिव्ह असल्यामुळे त्याच्यामध्ये बॉल येत नाही। ट्रॅक बॉल हा हलवला जात नाही तर फक्त त्या बॉलच्या मदतीने तुम्ही इन्स्ट्रक्शन देता। ज्याप्रमाणे तुम्ही माउस हलवता तसा ट्रॅक बॉल हलवता येत नाही, तो एकाच ठिकाणी स्थिर राहतो व गोल गोल फिरला जातो। सातवा आहे टचस्क्रीन। टचस्क्रीन हल्ली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, मोबाईल फोन, हल्लीचे स्मार्टफोन हे टचस्क्रीनवालेच आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करता। हे पण पॉइंटिंग डिव्हाइससारखंच काम करतं। आठवा आहे वेब कॅमेरा। तुम्ही एकमेकांशी व्हिडिओ कॉल करता त्याच्यासाठी तुम्हाला कॅमेऱ्याची गरज असते। कम्प्युटरमध्ये इनबिल्ट कॅमेरा नसतो म्हणून हा वेब कॅमेरा यूज करावा लागतो, ज्याच्याने तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता। पुढचं आहे आउटपुट साधने। आउटपुट साधने कशाला म्हणतात, तर कम्प्युटर आपणास जे रिझल्ट देतो त्यांना आउटपुट असे म्हणतात, आणि इनपुट डेटावर प्रोसेसिंग केल्यानंतर कम्प्युटरने निर्माण केलेले रिझल्ट दाखवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डिव्हाइसेसना आउटपुट डिव्हाइसेस असं म्हणतात। म्हणजे काय, तुम्ही दिलेली माहिती
त्याच्यावर कम्प्युटर प्रक्रिया करून ती तुम्हाला दाखवतो, त्यालाच आउटपुट म्हणतात. आणि जे दाखवण्याचं काम करतो त्याला आउटपुट डिव्हायसेस म्हणतात. म्हणजे उदाहरण काय येतं तर मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर ही कम्प्युटरची काही सर्वसाधारण आउटपुट डिव्हायसेस आहेत. ह्याच्याबद्दल अधिक माहिती आपण पुढे घेऊया. आउटपुट साधने पुढीलप्रमाणे. एक, मॉनिटर. मॉनिटरचा उपयोग तुम्ही केलेलं काम बघण्यासाठी होतो, तसेच चित्रपट, वेगवेगळे फोटो, व्हिडिओ ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आपण मॉनिटरचा उपयोग करतो. मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस आहे. दुसरं आहे प्रिंटर. आता मॉनिटरवर बघणाऱ्या सगळ्या गोष्टी, माहिती तुम्हाला जर कागदावर हवी असेल किंवा एखादं पिक्चर, इमेज कागदावर हवं असेल, त्याच्यासाठी तुम्ही प्रिंटरचा उपयोग करता. प्रिंटरमध्ये तुम्ही कागद घातलात आणि कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन दिलीत की ही गोष्ट प्रिंट करायची, तर ती गोष्ट प्रिंट होऊन तुम्हाला मिळते. त्यालाच आपण हार्ड कॉपी असं म्हणतो. आणि मॉनिटरवर दिसणाऱ्या गोष्टीला आपण सॉफ्ट कॉपी असं म्हणतो. तिसरं आहे स्पीकर. आता पिक्चर, व्हिडिओ बघताना त्याचे आवाज ऐकण्यासाठी स्पीकरचा उपयोग केला जातो, किंवा तुम्ही रेकॉर्ड केलेला आवाज ऐकण्यासाठी सुद्धा स्पीकरचा उपयोग होतो. चौथं आहे प्रोजेक्टर्स. प्रोजेक्टर्स हे मॉनिटरसारखेच असतात, पण प्रोजेक्टरमुळे आपल्याला एखादी गोष्ट खूप मोठ्या आकारात दिसू शकते. त्यामुळे मॉनिटर्सपेक्षा प्रोजेक्टर्स हे जास्त चांगले उपयोगी पडतात. याचं उदाहरण तुम्ही सिनेमागृहात सिनेमा बघताना बघू शकता. सिनेमा हा एखाद्या पडद्यावर व्हिज्युअल केला जातो, म्हणजे दाखवला जातो. त्याच्यासाठी तुम्हाला प्रोजेक्टरची गरज असते. इथे तुमचा धडा संपलेला आहे. आता आपण स्वाध्याय बघूया. प्रश्न पहिला, कम्प्युटर भविष्यकालीन वापरासाठी टिंबटिंब सेव्ह करतो. उत्तर आहे इनपुट. कम्प्युटर्स हा टिंबटिंब या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सेट ऑफ इन्स्ट्रक्शनच्या नियंत्रणाखाली डेटा प्रोसेस करतो. याचं उत्तर आहे प्रोग्रॅम्स. तिसरं, कम्प्युटरमध्ये डेटा आणि इन्स्ट्रक्शन एंटर करण्यासाठी टिंबटिंब डिव्हायसेसची मोठी विविधता उपलब्ध आहे. उत्तर आहे इनपुट. पिन म्हणजे पर्सनल आयडेंटिटी नंबर. याचं उत्तर आहे बरोबर. पाच, टिंबटिंब हे सामान्यतः सर्व ठिकाणी वापरले जाणारे पॉइंटिंग डिव्हाइस आहे. उत्तर आहे माउस. सहा, टिंबटिंब हे एक असे डिव्हाइस आहे जे पॉइंटिंग डिव्हाइस म्हणून अथवा कम्प्युटरच्या स्क्रीनवर लिहिण्यासाठी म्हणून वापरले जाते. उत्तर आहे लाईट पेन. सात, गटाबाहेरील गोष्ट शोधा. अ, माउस. ब, ट्रॅकबॉल. क, कीबोर्ड. ड, टचपॅड. गटाबाहेरील गोष्ट आहे कीबोर्ड, कारण बाकीचे सगळे इनपुट डिव्हाइसेस ही पॉइंटिंग डिव्हाइसेस आहेत. इथे आपला स्वाध्याय संपलेला आहे आणि हा स्वाध्याय मुलांनो वहीत सोडवायचा आहे. धन्यवाद.